झिरपे, मी रुबिहॉलमध्ये न्यूरो ट्रॉमा विभागाचा अतिदक्षता विभागाचा प्रमुख आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आज पहाटे आमदार गोरे साहेबांचा ॲक्सिडेंट झाला. त्यानंतर 6 वाजता आम्हाला रुबिहॉलला इंटिमेशन मिळालं की ते रुबिहॉलमध्ये येत आहेत. ते साधारण 7:45 रुबिहॉलमध्ये पोहोचले. आम्ही त्यांना इमिजिएटली तातडीने आमच्या सर्व टीमने त्यांना अटेंड केलं, बघितलं. सुदैवानी त्यांना कुठलीही मेजर इंजुरी नाही आहे. ते शुद्धीवर आहेत, व्यवस्थित बोलत आहेत, त्यांचे सर्व पल्स बीपी व्यवस्थित आहे. त्यांना थोडा छातीला डाव्या साईडला मुकामार बसलेला आहे, त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे. त्यांना विनंती आहे की सर्वांनी पॅनिक व्हायची गरज नाही आहे. आमदार साहेब सुखरूप आहेत, आउट ऑफ डेंजर आहेत. उपचाराला कसा प्रतिसाद मिळतो? त्यांचा उपचाराला अत्यंत उत्तम प्रतिसाद आहे. त्यांना पेन किलर दिल्यानंतर खूप रिलीफ आहे आणि ते आपल्याशी बोलत आहेत. काय तुम्ही जाऊन भेटून आलेला आहात, सध्या काय त्यांची तब्येत आहे, काय एक्झॅक्टली डॉक्टर म्हणत आहेत आणि काय म्हणतात ते? तपासण्या सगळ्या झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये बरगड्यांना दुखापत झालेली आहे, परंतु मेडिकल पॅरामीटर सगळे स्टेबल असल्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. ते शुद्धीवर आहेत, बोलत आहेत आणि त्यांच्या तब्येतीला कुठलाही धोका नाही असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलं आहे. तर आपण त्याचबरोबर बघतोय कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झालेली आहे, त्यांना काय आव्हान करणार आहात का? नाही, इथं त्यांना भेटून देणार नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी इकडे येऊ नये, त्यांची तब्येत सुखरूप ते आहेत हे डॉक्टरांनी सांगितलेलं असल्यामुळे सगळ्यांनी मतदारसंघातच थांबावं, तालुक्यातच थांबावं, इकडे येऊ नये अशा प्रकारची विनंती हॉस्पिटल प्रशासनाने सुद्धा केलेली आहे आणि आमच्या वतीने तशी विनंती आहे. अपघात कसा झाला काय सांगू शकले ते? काल आम्ही नागपूरवरून पुण्याला आल्यानंतर पुण्यावरून मतदारसंघात त्यांच्या गावी जाताना त्यांजवळ नदीमध्ये गाडी कोसळली. त्याच्यामध्ये ती नक्की कशी कोसळली, त्याच्यामध्ये काहीतरी समोरच्या वाहनानं थोडंसं समोरच्या वाहनाशी जवळ आल्यामुळे कदाचित ते झालं अशी प्राथमिक माहिती आहे, परंतु वाहन नदीत कोसळलं आणि हा अपघात झाला. दादा, बाकींचे कोण होते त्यांच्यासोबत गाडीत आले, त्यांची परिस्थिती काय, त्यांची प्रकृती कशी आहे? गाडीत ड्रायव्हर, सिक्युरिटी, FPA आणि स्वतः माननीय जयकुमार भाऊ हे होते. त्यातील जयकुमार भाऊ ड्रायव्हर आणि त्यांच्या सिक्युरिटीची तब्येत चांगली आहे. कुठली एखादी गाडी होती का की एकच त्यांची गाडी होती, काय परिस्थिती? नाही, एकच गाडी होती त्यांची आणि ते लवकरच मानला पोहोचली. तिथं याचा उपचार झाला, बरगड्यांच्या वरचा उपचार झाल्यानंतर लवकरात लवकर मानमध्ये पोहोचली आणि कोणीही चिंता करण्याचे कारण नाही. गोरे साहेब अत्यंत फिट अँड फाईन आहे.